राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होते यंदा राज्यभरातून पंधरा लाख पाच हजार सत्तावीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत यात आठ लाख त्रेचाळीस हजार विद्यार्थी आणि सहा लाख एकसष्ट हजार विद्यार्थिनींचा समावेश आहे परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी साडे दहा वाजता पोहोचायचं असून अकरा वाजता त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे तर अकरा नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात केंद्र संचालकांनी पडताळणी करून बोर्डाला माहिती द्यावी त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे त्यासोबतच परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात दोनशे त्र्याहत्तर भरारी पदकं फिरती राहणार आहेत त्या ठिकाणी बोर्ड विजिट्स वाढवतंय आणि बैठ्या पथकांची व्यवस्था करतंय आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्याच्या जिल्हा कलेक्टरांना तहसीलदार प्रांत यांची पथक करायला सांगितलेली आहे त्याचबरोबर विभागीय आयुक्त जे आहेत विभागीय आयुक्तांना सुद्धा आपण रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांनीही आपली हे करावी आणि राज्य मंडळ सदस्य मंडळ सदस्य यांच्याही भेटींची पथकं तयार आहेत तेही जाणार आहेत